बहिटने परिसरात हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या घोडेपीर दर्ग्याची वार्षिक यात्रा रद्द करण्याचा निर्णय पंच कमिटीच्या वतीने घेण्यात आला. सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या आदेशाचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. म्हणूनच दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणारी यात्रा यंदा रद्द करण्यात आल्याची माहिती प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक नारायण बनसोडे यांनी दिली. तालाबादाप्रमाणे अतिशय मोठ्या प्रमाणावर बहिटणे भागामध्ये यात्रा संपन्न होत असते. वास्तविक पाहता या यात्रेला फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. जवळजवळ 100-150 वर्षापासून ही यात्रा या ठिकाणी साजरा केली जाते. परंतु यावर्षी आमच्या संपूर्ण यात्रा कमिटीच्या सर्व सदस्यांनी यावर्षी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या देशावर कोरोनाच्या रूपानं फार मोठं संकट या ठिकाणी आलेलं आहे. या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून आम्ही हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. कारण हजारो भाविक या गोडीपीर दर्ग्याला या ठिकाणी भेटी यात्रेच्या निमित्तानं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. त्यामुळे रोगाला पायबंद घालण्यासाठी हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय घेत असताना शासनानं आम्हाला दिलेले जे काही आदेश आहेत, जे काही सूचना आहेत, त्या सूचनाचं आम्ही तंतोतंत पालन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचा आदेश होता की कोणताही सामाजिक अथवा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होता कामाने, आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की शासनाच्या या आदेशाला आम्ही अनुसरून हा निर्णय या ठिकाणी यात्रा न करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि या कामी आम्हाला खऱ्या अर्थानं जर बघितलं प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं कोरोनाला रोखण्यासाठी गेल्या 150 वर्षांची परंपरा असलेली यात्रा सर्वानुमते रद्द करून या पंच कमिटीने एक आदर्श निर्माण केला आहे. या प्रसंगी मुनीर पठाण, नासेर पठाण, नजीर पठाण, तानाजी गव्हाणे, लक्ष्मण पोळ, डॉक्टर चंदेले आदी मान्यवर उपस्थित होते. चौथेर बातम्यांचा बुलंद आवाज, आपला महाराष्ट्र होय, आपल्या सेवेत नव्या दमाचं बातमीपत्र, आपला महाराष्ट्र.